पुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूला छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजून आले नाही आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मा फुले मंडई ही ब्रिटिशकालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. या मंडईच्या आतील भागाच्या छताला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशमन दल घटनास्थळी जाऊन दाखल झाले आहे. मात्र तोपर्यंत आतील काही भाग जळून खाक झाला होता. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली असून नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रात्री 12:30 वाजता आग लागली. इथं हे आमच्या महात्मा फुले मंडईमध्ये आमचा पण 144 नंबर गाळा आहे आणि हे गाळे 208, 206, 207, 209 रात्री 12:30 आग कशाने लागली ही माहिती नाही. पण आग लागली, आग लागल्यावर माझ्या मित्राने मला फोन केला. मी 12:30 वाजता इथं आलो. इथं आल्यानंतर फोन केला काजवापेठ याला अग्निशाम फायर ब्रिगेडला फोन केला. ते तात्काळ आले आणि 2 गाड्या आल्या आणि आश नळकंड सोडून आग विझवायचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला. काय काय नेमकं नुकसान झालं तुमचं इथे? कसला गाळा होता? फ्रूटचा गाळा होता. आमचं फक्त वरचं जे मांडणी जे स्ट्रक्चर आहे ते जळालं. बाकी जे कुठली हानी वगैरे झालेली नाही आहे. थोडे रिकामे कॅरेट वगैरे पडदे वगैरे ते जळाले. रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई.